India Dance, Maharashtra Dance, powered by Lux Fragrance Dio Spray. Ani tumha sarvana, wish you a very happy new year. नवीन वर्षाचा पहिला दिवस नवा जल्लोष नवी मस्ती नवी धमाल आणि आयडिया डान्स महाराष्ट्र डान्सच्या पहिल्या डान्सिंग सुपरस्टारच्या पदासाठी अफलातून 18 चा हा महासंग्राम स्वागत करूयात आपल्या तिन्ही मास्टर्स मास्टर स्वरूप हॅपी न्यू इयर आणि त्यांचे शिलेदार मास्टर सोनिया त्यांचे कलाकार आणि मास्टर देवेंद्र आणि त्यांचे दमदार आणि आता स्वागत करूया द ब्युटिफुल द गॉर्जियस आपल्या ग्रँड मास्टर उर्मिला मातोंडकर यांचं ओके सिद्धार्थ नॉर्मली प्रत्येक नवीन वर्षाला आपण नवीन संकल्प करतो हो की नाही हा म्हणजे माझ्या को अँकरशी चांगलं वगैरे वागणार असं काहीतरी हा म्हणजे तू केलायस ना अर्थात मी हा संकल्प केलाच आहे पण मला सगळ्यात पहिल्यांदा विचारायचंय की आपल्या ग्रँड मास्टरनी काय संकल्प केलाय नववर्षाच्या पहिल्या वहिल्या ह्या सुंदर सुरेख संध्याकाळी माझ्या लाडक्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक एका व्यक्तीला आणि जगातल्या कानाकोपऱ्यामध्ये आपली मराठी संस्कृती आणि वारसा अगदी मनापासून जपणाऱ्या प्रत्येक रसिक मनाला माझ्या नववर्षाच्या अनेकानेक शुभेच्छा नववर्षाच्या संकल्प आजपर्यंत भरपूर केले पण तेव्हा ते स्वतः करता केले ह्यावेळेचा संकल्प एक आगळा वेगळा आहे खास आहे आणि माझ्या मनाच्या फार जवळचा आहे कारण तो संकल्प आयडिया डान्स महाराष्ट्र डान्सच्या ह्या मंचाकरता आहे आणि तो संकल्प हा आहे की अनेकानेक अग्निदिव्य आणि अग्निपरीक्षा पास करून आपल्या महाराष्ट्राकरता असा एक किंवा अशी एक डान्सर निवडूया की जिच्या किंवा ज्याच्या मस्तकी हा जरी पटका असा काही झळाळेल की उभा महाराष्ट्र म्हणेल वाह हा आहे आमचा पहिला डान्सिंग सुपरस्टार आणि त्याच्याकरता नववर्षाच्या या पहिल्या दिवशी तुम्हा सर्वांच्या साथीची फार गरज आहे आणि ती आम्हाला जरूर मिळेल त्यामुळे इथे आलेली प्रत्येक एक व्यक्ती हे सगळेचे सगळे 18 आमचे स्टार्स आहेत पण ध्रुवपदाचं ते अढळपद मिळवण्याकरता त्यांना या मंचावरती खूप परीक्षांना तोंड द्यावं लागणार आहे त्याच्याकरता आजच्या ह्या एपिसोडच्या सुरुवातीला माझ्यातर्फे तुम्हा सर्वांना आणि तुम्हा सर्वांच्या ह्या तिन्ही ब्रिलियंट मास्टर्सना माझ्या अनेक अनेक शुभेच्छा वाह जोरदार खरंच आता आपण मास्टर्सना विचारूया त्यांनी या नवीन वर्षात कोणत्या नवीन स्टाईल्स आपल्या मंचावर आणण्याचा संकल्प केला आहे मास्टर स्वरूप माझा संकल्प असा आहे की मी मास्टर सोनिया मास्टर देवेंद्र ग्रँड मास्टर आणि आपले कंटेस्टेंट्स आणि तुमच्याकडून एकदम स्पष्ट आणि स्वच्छ आणि निरागस्थ मराठी शिकायला म्हणजे थोडक्यात हा संकल्प नसून आमच्यावर टाकलेली जबाबदारीच आहे मोठा जबाबदारी म्हणजे एक महाराष्ट्रात राहणारा परप्रांत मुलगा पण महाराष्ट्रात मराठी बोलणारा स्पष्ट मुलगा असा एक इमेज मला स्वतःचा काढायचा आहे स्पष्ट बोलणारा मुलगा स्पष्ट बोलणारा इट इज अ बिगिनिंग नाव नाहीतर मला ग्रँड मास्टर एलिमिनेशनला उभं करणार पण या संकल्पासाठी जोरदार मास्टर सोनिया तुमचा संकल्प काय माझा संकल्प असा आहे की माझ्या हातामध्ये जे 6 हिरे मिळालेत त्यांना जे कलाकार असं नाव मिळालंय तर ते खरोखरच कलाकार आहेत जेवढ्या मला बुजुर्गांनी शिकवलेल्या गोष्टी आहेत त्या पुढे नेण्याचा प्रयत्न करीन आणि जास्तीत जास्त चांगले ऍक्ट्स इथे करून दाखवण्याचा मनापासून प्रयत्न करीन आणि त्याचबरोबर तुम्हाला सगळ्यांना नववर्षाच्या खूप खूप अनेक अनेक शुभेच्छा धन्यवाद मास्टर देवेंद्र संकल्प खूप स्ट्रॉंगली आहे कारण की टीमचं नावच असं आहे की दमदार आयदर करो या मरो सो एकच एम आहे की आयडिया डान्स महाराष्ट्र डान्सचा हा जो पहिला डान्सिंग सुपरस्टार आहे तो माझ्या ह्या 6 टीममधनंच व्हावा आणि तो होईलच हाच संकल्प आहे माझ्या मते
मास्टर देवेंद्रने हे जास्त स्पष्टपणे बोलून दाखवले, त्यानुसार मला असं वाटतं की तिन्ही मास्टर्सच्या मनामध्ये हाच संकल्प आहे. हे सगळ्यात मोठं गुप्पित मी हळूच जोराने सगळ्यांना सांगून टाकते. मी असा संकल्प केलाय की या मंचावर मी एक भन्नाट किंवा अत्युच्च असा परफॉर्मन्स देणार आहे. खरंच, मग मी आता संकल्प करते की मी त्या दिवशी इथे जवळपास सुद्धा फिरकणार नाही. असं नाही, असं नाही. मला असं वाटतं की आपल्या आपला हा जो शो आहे आयडिया डान्स महाराष्ट्र डान्स, ह्याच्यामागे हा पण विचार आहे की मी नेहमी म्हणते की आपल्या मराठी लोकांना डान्स करा असं सांगावं लागत नाही, आपण नाचतच असतो वर्षभर. आणि मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या प्रत्येक नाचणाऱ्या आणि न नाचणाऱ्या व्यक्तीने हा संकल्प करायला काहीच हरकत नाही. बोललात तर कोण नाही म्हणणार आहे, म्हणजे सिद्धार्थ ऑलरेडी मनातल्या मनात नाचायला लागलाय. मॅम, अगं मी तुला सांगू का, डान्स मध्ये माझा हातच काय तर पाय सुद्धा कुणी धरू शकत नाही. तू डान्स करू नकोस म्हणून पाय धरू शकतात. सध्या तरी कालच्या एपिसोडचा हँग ओव्हर अजून बाकी आहे आणि आज काय होणार आहे याची जबरदस्त उत्सुकता आहे मला. तिन्ही टीमचे मास्टर्स आपापल्या ग्रुप मधून एका मुलीला आणि एका मुलाला डान्सच्या अग्निपरीक्षेसाठी नामांकित करणार आहेत. म्हणजे या स्पर्धकांना जीव तोड सोलो परफॉर्मन्स सादर करावा लागेल, कारण ज्यांचा सोलो परफॉर्मन्स ग्रँड मास्टरच्या अपेक्षा पूर्ण करू शकणार नाही त्या एका मुलाला आणि एका मुलीला मानाचा जरी पटका जिंकण्याचं स्वप्न तूर्तास विसरावं लागणार आहे. चला सुरुवात करूया नामांकनाला. सगळ्यात पहिल्यांदा आपण स्वागत करूयात मास्टर स्वरूपच्या शिलेदारांचं. नामांकन सुरू करण्याआधी आपण यांच्या कालच्या परफॉर्मन्सेसची एक झलक पाहूया. मास्टर स्वरूप, या सहा जणांपैकी तुम्ही कोणाला नामांकित करताय? नवीन वर्षात एकदम असा बिगिनिंग मध्येच एक फारच मोठा अग्निपरीक्षा आहे, कठीण आहे खूप, कारण ऑल सिक्स माझे फेवरेट आहेत आणि माझ्या टीम मध्ये मला असं नाही वाटत की कोणीही वीक आहे का कोणामध्ये काय पोटेन्शियल नाही. बट जे दोन लोकांना मी नॉमिनेशन करतोय, माझं पहिलं नॉमिनेशन आहे किरण, लव यू किरण, आणि नेवर से डाय धनेश्री. धनेश्री आणि किरणला नॉमिनेट करायचा एक रिझन असा आहे की कालचा जे परफॉर्मन्स होता, शिलेदारचा परफॉर्मन्स असा एक लेवलमध्ये होता. आणि हे नाही की ते लोक वीक आहे म्हणून मी नॉमिनेट करतो, पण मला असं वाटतं की त्यांना कुठेतरी एक बॅलन्स पाहिजे. तर इट इज दिस नॉमिनेशन इज प्युअरली ऑन यस्टरडेज परफॉर्मन्स, सो आय वॉन्ट देम टू फाईट अँड विन इट बॅक. शिलेदार रॉक. तुम्ही चौघही आपल्या जागेवर जाऊन बसू शकता.